प्रसार माध्यमांतून दाखवल्या जाणाऱ्या मालिकाच सध्या समाजाला अधोगतीकडे आणि कर्मकांडाकडे नेत असल्याचा आरोप संजय पवार यांनी केला. पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. पुणे विद्यापीठाच्या नामदेव सभागृहात 14 ते 15 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या सम्यक साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी संजय पवार होते तर उद्घाटक म्हणून गंगाधर पांडवने उपस्थित होते. यावेळी नामदेव ढसाळ, माया पंडित, वासुदेव गाडे, परशुराम वाडेकर यांचीही उपस्थिती होती. दूरचित्रवाणीवरून दाखवल्या जाणाऱ्या मालिका आणि चित्रपट समाजावर प्रतिगामी विचारसरणी बिंबवत आहेत. समाज विकासाच्या दिशेने आगेकूच करत असताना या मालिका पाय खचण्याचे काम करत आहेत असाही आरोप संजय पवार यांनी केला.